डीके बिल्डर्स एंड डेवलपर्स प्रस्तुत शाहू नगरी ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प। आमची वैशिष्ट्ये भव्य व सुसज्ज प्लॉट, सुसज्ज व भव्य अंतर्गत रस्ते, निसर्गरम्य परिसर। तर मग आजच आपला प्लॉट बुक करा, मर्यादित प्लॉट शिल्लक। आमचा पत्ता गट नंबर 469 शाहू नगरी लक्ष्मी टाकळे बायपास पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आमदार प्रशांतराव परिचारक हे आता पुढे सरसावले असून आज कासेगावतील अनेक शेतकऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून पंढरपुरातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा आणि थकीत बिलाला वेळ द्यावा अशी भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर ठणकावून मांडली। यावेळी शेतकऱ्यांसमोर बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अशा प्रकारे माहिती दिली। सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुक्यामध्ये आजही आपल्या इथं आंदोलन करत आहे। शेतकरी काय वीज बुडवाव या मानसिकतेचा नाही आहे, पण आर्थिक परिस्थिती अशी तयार होत गेल्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुम्ही त्यांना मुदत मागताय, तेव्हा काहीतरी आम्ही रक्कम थोडे बहुत भरतो चालू करा म्हणताय, तेव्हा आता आपल्या सगळ्याच्या वतीनं मी आज जातो त्यांच्याशी बोलतो, आपल्यातले प्रमुख सगळे चला, त्यातनं आपण तुमचा वीज पुरवठा खंडित होणार नाही, बीपी सोडवणार नाही, अशा पद्धतीचा काहीतरी मार्ग आपण त्यातनं काढूया। जे झालंय ती नाही जोडायला जोडा, नाही जोडलं तर आपण हातानं जोड जोडावंच लागेल, काय माणसं मारता काय अहो सिंगल फेस सुद्धा बंद केले, लोकांना घरात लाईट नाही पाणी नाही परिस्थिती आहे, आपण आज जाऊया त्यांच्याशी बोलूया, त्यातनं मार्ग मी काढतो सगळ्याच। या ठिय्या आंदोलनादरम्यान महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली असून या बैठकीत शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा जोडण्याचे आश्वासन देखील देण्यात आले असून या प्रसंगी बैठकीत नेमके काय झाले याबाबत माहिती देताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी अशा प्रकारे माहिती दिली। त्यांनी ऐकलं नाही म्हणलं ना, शेतकरी जमले उत्स्फूर्तपणे, काय करवून नाही काय नाही काय, तर मला कळल्यावरती मला प्रशांत भाई या अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली आणि त्यांचे कनेक्शन आता जे सोडले आहेत ते भरून घ्या अशा सूचना त्यांना आपण दिल्यात। शेतकरी काही रक्कम भरायला तयार आहे ती भरून घ्यावी, शेतकऱ्यांनी सांगितले की तुम्ही काही रक्कम भरा, अशा पद्धतीनं मार्ग काढून काशेगावची लाईन जोडायला नियोजन झालं।